बापाजी लारा चिलेक मिलारी चोली पिवली गो नेसले अंजीर सारी। आणि वरती बघा आपला किंग बसलेला आहे मणिदादा कशी झाली वेल एक नंबर लय नरम आहे लय नरम आहे नरम तर मित्रांनो नमस्कार मी श्री कोले आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे जगन्नाथपुरीला आणि आपल्यासोबत आज तुम्हाला नवीन चेहरा बघायला भेटेल। दररोज आपले मित्र होते गावांचे आणि आज आहे बघा सौरभ आहे सौरभ पिरकोंच आहे आणि पाठीमागं आपला दीपेश भोईर यूट्यूबर आहे। बघा किती बॅगा घेतल्यात त्यांनी आणि पुढं आपली मंडळी गेलेली आहे ती तुम्हाला दाखवते पुढे आता। आणि मित्रांनो आता आम्ही ठाण्याला आलेलो आहे आणि बघा वशनी गावातला मणिदादा आणि भाऊ आपले कनिता हजबंड आणि दीपू भोईर तुम्हाला माहितीच असेल आपला ब्लॉगर आणि तन्वी आणि हा सौरभ आणि भूषण दादा आपली ट्रेन शोधायला गेलेले आहे वाटतं ट्रेन 2 आहे आणि जरासं आपली मंडळी आलेली नाही जरासं आता वेट करू त्यांना। तर आमची फायनली ट्रेन आलेली आहे 2 आलेली आहे आम्ही खूप ट्रेनला थांबलेलो होतो। बघा आपले सर्व मित्र आहेत खूप तासानंतर आलेली आहे भूषण दादा ही ट्रेनच्या आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे। मणी दादा सीट भेटली का आपली आजूक आपल्याला पुढे जायला लागेल आमची सीट नाही भेटलेली आहे। सीट भेटल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचे एक एक करून ओळख करून देतोय खास करून मणीष दादा वशनीचा लाडका असणारा आणि पोरींचा पण लाडका असणारा। आता आपण ट्रेनमध्ये भेल करत आहोत आणि आपल्याला आणि बघा ही भेल आहे आणि आपली जुईत आहे आपल्यासाठी भेल बनवत आहे। बघा कुठे भेल कुठली बनवता जुईत आहे भेल नाव सांग नाव सांग लायनची भेल आणि बघा सर्व आपले मित्र बसलेले आहेत आणि जुईचे हजबंड पण बसलेले। प्रवास कसा चाललाय आपला 32 तासांचा प्रवास आहे आणि चिन्मय भाऊ बघा आयटमशी बोलताना चॅटिंग करताना याच्या मधली शेप आलेली आहे हॅलो बोल एकदम बारीक मध्ये आणि बघा बिल बनवलं घेतली आणि पहिला स्टार्टिंगला आपण मिरच्या कापता सगळं पुरवतो बाहेर टमाटर ही आमची घरगुती बेल आहे आणि इथं कॉम्पिटिशन चाललेलं आहे कॉम्पिटिशन इथे तो घरगुती बेल तयार झालेले आहे आपल्या खास बनवलेलं आहे की बघा एक्सपिरियन्स कसा आहे बनवायचा पहिल्यांदाच बनवतं का आणि बघा ट्रेनिंग घेतलेली आहे भाऊ भाऊ दररोज डिश नवनवीन बघायला भेटतात का आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दीपेश आणि भूषण दादा वेळ खातात भूषण दादा कशी टेस्ट झाली आणि वरती बघा आपला किंग बसलेला आहे मणिदादा कशी झाली वेल एक नंबर लय नरम आहे लय नरम आहे नरम कडक नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 धन्य धन्य आता वाजलेले आहेत 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि आपल्या मम्मीने घरगुती दिलेली बटाटे दिलेले आहेत तलून आणि इथं भाकरी आणि दीपेशला काय दिलं डब्याला बटाट्याची चिल्ली मणी दादा रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि आम्ही आमची पब्लिक त्या बाजूला आहेत आणि मणी दादा आहे
आणि जरा आम्ही प्लॅनिंग करण्यासाठी चाललेलो आहे. बघा काय प्लॅनिंग असेल ती. म्हणजे कॉमेडी करून दाखव. कॉमेडी म्हणून ओळखला जाणार. गरम बोलताना 30 रुपये घेतले थंड. आणि बघा सौरभ. सौरभ प्रवास कसा वाटतोय? प्रवास एक नंबर वाटतोय. आता जेवण झालं आमचं आणि आता गप्पा गोष्टी चालू आहे. आणि बघा इथं होय रिटर्न आहे. आणि उद्याची प्लॅनिंग करताना सर्वजण आता वाजले 10:20 झालेले आहेत. आपण स्टेशन जवळ आलेलो आहे कोल्हापूरला. आणि बघा दीपेश भाऊ. आणि आता याच्या नंतर आपण कॉफी करणार आहोत ट्रेन मध्ये. आम्ही सर्व कॉफीचा सामान आणलेलं आहे. आणि बघा सौरभ मित्र आपला खूप दिवसानंतर आलेला आहे ब्लॉग मध्ये. त्याची इच्छा पण होती आपल्या ब्लॉग मध्ये यायची. आणि सौरभ भाऊ. आणि सौरभ भाऊ काय बोलणार सांगा. आपला प्रवास कसा वाटला तुम्हाला? प्रवास एक नंबर वाटतोय. प्रवास एक नंबर. आणि तासांचा प्रवास आहे खूप मोठा आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत ओडिशाला. खूप दिवसानंतरचा हा प्लॅन होता आणि आता सक्सेसफुल झालेला आहे आमचा. आणि ट्रेनमधली मज्जा पण खूप धमाल येते आम्हाला ट्रेनमध्ये. आणि पहिल्यांदाच आम्ही सर्वजण ऑफिसमधली पहिल्यांदा सर्व भेटलोय. आणि खूप सारी मजा आहे इथे ट्रेनमध्ये. बापाची लाराची लेक मिलारी सोली पिवली गो नेसले अंजीर सारी. गोली वाऱ्याची मी एक राणी सुन करते मोजा. भल सकल भाल झुकता हे खाली सोन चमचमते दर्याला सडते लाली. आम्ही पाण्यामंदी आपण टाकतो दर्याच कशी चांदीची मासोली झाली रात पुनवेच चांदण प्याली. कशी चांदीची मासोली झाली माझे झाल्या भरून मौरा ताजा. बघा आपली जुईचा झोपलेले कुंभकरण कसं झोपतो. 13 तास झालेले आहेत झोपलेले आहेत. आणि त्या चिन्मय आणि बघा गाणं बोल चिन्मय. एक घरीला पंढरीचा चोरा एक एक इकावरील असतंय. तर मित्रांनो हा आमचा दिवस दुसरा आहे. आणि आपण S1 वरून S9 मध्ये आलेलो आहेत. खूप चालत आलेलो आहेत. आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे सौरभ. सौरभ प्रवास कसा वाटला रात्रीचा? रात्रीचा प्रवास एकदम थंडदायक होता. म्हणजे झोपच नाही आली. झोपच नाही आली कारण अंगावर पण नव्हतं आणि थंडी जाम वाजत होती. त्याच्यामुळे झोपत नाही आली. आता थोडी झोप घेतली तेव्हा बरं वाटतं आता. आणि मी तर खूप झोपलो. आपल्याला मनीष दादानी आपल्याला बुरणूस दिलेला तो घेऊन एकदम आरामात सुकून सारखे आपण झोप पूर्ण केलेली आहे आम्ही. आणि एक भूषण दादा होता त्यांनी आधीला खूप हेल्प केली. तो 4 वाजेपर्यंत जागा राहिला ट्रेनमध्ये. आणि आमच्या बॅगी पण सांभळत होता चोर नको यायला म्हणून. आणि त्याने आधीला आला. आणि इथं आम्ही उठल्याबरोबर आम्ही कोळी सॉन्ग थोडीफार गायलो. खूप धमाल केली ट्रेनमध्ये. आणि आता सौरभ पण काय गाणं बोलशील का ना? सध्या गुड नाही कारण खूप थकलेलो आहोत आम्ही. आणि आता तुम्हाला चिन्मय आणि आपू दाखवते ते थोडंफार गाणं बोलणार आहेत. कारण की त्यांचा आता दुसऱ्या वर्षी 2024 ते इंडियन आयडलमध्ये जाणार आहेत. म्हणून ते आता गाण्याची प्रॅक्टिस करतात. तुम्हाला दाखवते मी आता. चिन्मय गाणं बोल एक.
हे आपू बर इंडियन आयडल 2024 मध्ये जाणार आहे म्हणून बघा कॉर्ड लावून गाणे ऐकते आणि ती संध्याकाळी प्रॅक्टिस करणार आहे आपल्याला बोलून पण दाखवेल गाणे. आता आपण फायनली पोहोचलो आहे भुवनेश्वर स्टेशन जवळ आणि पाठीमागा आहे मनी दादा आणि भाऊ आहेत. आणि भाऊ प्रवास कसा झाला आपला? सुखाचा प्रवास बोलताय पण फुल त्यांना कंटाळा आलेला आहे, जाम कंटाळलेला आहे. आणि आम्ही तब्बल काल दुपारी बसलेलो 2:30 वाजता आणि आता वाजलेले आहेत 11:11. तब्बल 11:11 झालेले आहेत. आणि आपल्यासोबत आहे दीपेश भोईर आणि आहे सोबत तन्वी आणि मनीषदा बघा. आणि आपली थोडी पब्लिक S9च्या डब्यात आहे आणि आपण S1 मध्ये होतो. एक गोष्ट आम्ही अजून जेवढ सुद्धा नाही म्हणी दादा, दूध आणि बिस्किट मिल्क बिकिट हाइड अँड सीक गुड डे काव काव करता फक्त आणि किटाव कोळी लँग्वेज बोल आमची जंगा जंगा. आता उतरच आहे भाऊ बघा चिकना झाला ना एकदम भाऊ हँडसम मुंडा. चला आता थोड्याच वेळात आपण प्लॅटफॉर्म कव्वार हास कय्या हास बोल कय्या हास यांग तेंग यांग तेंग मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक खरंच. आम्ही आता भुवनेश्वरला पोहोचू जस्ट 2 मिनिटात आणि तिथून आम्हाला एक ट्रेन पकडायची आहे ती पुरीसाठी आणि आम्ही तिथे 1.5-2 तासात पोहोचू. पुढचा प्रवास होता आपले मी माझे मित्र शिराज सांगणार आहेत आणि मित्रांना यो फर्स्ट ब्लॉग होणार आहे आणि दुसरा ब्लॉग आपण दर्शनाचा येईल तो नक्की बघा फुल तुम्हाला धमाल येईल त्या ब्लॉग मध्ये. भेटूया आता स्टेशन जवळ. आणि मित्रांनी दिवसभर आंघोळ नाही केली, आम्ही आंघोळीच्या गोळ्या खाल्ल्यात. चेहरा बघा गोळ्या खाल्ल्या दोन, 4 वेळा तोंड धुलोय मी फेस वॉश ने. वाटत नाहीये किती पावडर लावली तरी. दीपेश भोईर ब्लॉग नक्की दीपेश भोईर ब्लॉग नाही दीपेश भोईर सांग मग तूच. आणि दीपेश भोईर ब्लॉग ला सबस्क्राईब करा. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत भुवनेश्वरला, म्हणजे भुवनेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपली ट्रेन आहे ती पुरीला जाणार नाही म्हणजे दादा आणि परत आपण पुरीला जाऊ ही ट्रेन झाल्यानंतर. मित्रांनो आपण एक ट्रेन बदलली भुवनेश्वरची आणि या पुरीची आहे आणि आपला सीन झालेला आहे ट्रेन मधला. आणि आपला भूषण दादा आणि मनी दादा स्विगीची ऑर्डर घ्यायला गेलेत, अजून काय लापत आहेत. भूषण दादा आर्मीची ट्रेनिंग हे भूषण तसाच वाटतस तू. फायनली आपली स्विगी वरून ऑर्डर आलेली आहे. मग माझ्यासोबत आहे सौरभ. मी बघा सौरभ खाताना, सौरभ आपण काहीच नाही खाल्ला नाही दिवसभर. दिवसभर काहीच नाही, आता जमते यायला बसलो आणि ट्रेन याच्यावर रेल्वे स्टेशनवर. आणि बघा रेल्वे स्टेशनवर आहोत आणि तिथं जरासे आपली थोडी मंडळी आहे आणि इथं सौरभ आणि मी आलोय. आणि ट्रेनचा खाला असतं पण कसं आहे ट्रेनचा चांगला नाही, चांगला नसतंय म्हणून आम्ही स्विगी वरून खाच्या नंतर आपण ही बिर्याणी खातोय. ही बघा व्हेज बिर्याणी आहे, चांगले आहे का टेस्ट. चला आणि खाल्यानंतर आपल्याला ब्लॉग पण एंड करायचा आहे. आणि मित्रांनो आम्ही आता फायनली आलेलो आहे जगन्नाथपुरीला आणि एक मनी दादा आता आलोय. आपण एक डायलॉग बोलू मनी दादा, आलोय जगन्नाथपुरीला. पप्प्या एक फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिव वे टू जगन्नाथपुरी. आणि चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथंच आपण समाप्त करू आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला जगन्नाथपुरीचा पूर्ण दर्शन भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. चला तोपर्यंत धन्यवाद.